वापर करायला पाहिजे होता तिथे मुंबईत शिवसेनेला लक्ष केलेल्या भाजपनं दुसरीकडे शरद पवारांचा बाले किल्ला असलेल्या बारामतीकडे देखील मोर्चा वळवलाय भाजपाच्या मिशन बारामती मोहिमेची सुरुवात आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानं होते विशेष म्हणजे पवार कुटुंबीय निवडणूक प्रचाराची सुरुवात ज्या कनेरी गावातील हनुमान मंदिरातून करतात त्याच मंदिरातून बावनकुळे त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत त्यानंतर काटेवाडीत कार्यकर्त्यांशी संवाद रॅली सभा बैठका गणेश दर्शन असा दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम असेल पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं विरोधकांकडे असलेल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलंय त्यात पवारांचा बारामती बालेकिल्ला सर करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे होण्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे मंदार चंद्रशेखर बावनकुळे पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये जात आहेत एकंदरीतच ही भाजपाची रणनीती नेमकी काय आहे आणि बावनकुळेंचा हा दौरा नेमका कसा असणार आहे भाजपची रणनीती स्पष्ट आहे की जे विरोधक संसदेमध्ये किंवा रस्त्यावरती आक्रमक होतात त्या विरोधकांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये पराभूत करणं त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांना अडकवून ठेवणं आणि या रणनीतीचा भाग म्हणून मिशन बारामती भाजपकडून सुरू करण्यात आलं आहे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवस बारामतीचा दौरा करणार आहेत आणि त्याआधी आज भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्र चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीमध्ये आहेत मी जिथे आत्ता आहे त्या बारामती क्लबमध्ये भाजपचे नेते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कन्हेरीच्या हनुमान मंदिरात नारळ वाढून आजच्या भाजपच्या मिशन बारामतीची सुरुवात होणार आहे ज्या कणेरीच्या हनुमान मंदिरामध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली जेव्हा शरद पवारांनी पहिली त्यांची निवडणूक लढवली होती तेव्हा नारळ फोडला होता आणि तेव्हापासून विजयाचा एक सिलसिला पवार कुटुंबियांचा बारामतीमध्ये सुरू झाला जो अखंडपणे सुरू आहे तो खंडित करण्यासाठी ही भाजपची मिशन बारामती मोहीम आहे अनेक नेते येणार आहेत गोपीचंद पडळकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत गोपीचंद जी स्वागत तुमचं कसे जिंकणार बारामती तुम्ही एकदा प्रयत्न करून पाहिला तुम्ही नाही हा फक्त बारामतीचा विषय नाही या राज्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं कधी निवडणूक लढवली नाही किंवा जिथं निवडणूक लढवली तिथं जिंकून आले नाहीत किंवा आमचे सहकारी पक्ष असतील त्यांनी निवडणूक लढले ते जिंकलेत असे सोळा लोकसभा मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघामध्ये आता आम्ही काम करतो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती आहे शिरूर आहे कोल्हापूर आहे आणि हातकणंगले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून केंद्राकडून एक मंत्री प्रभारी म्हणून इथं नेमलेले आहेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला आणि इथं आपल्या अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामजी यांना इथं नेमणूक केलेली आहे आणि म्हणून त्या बावीस तेवीस चोवीसला बारामती लोकसभेच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी आज राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावळकुळे साहेब इकडे आलेले आहेत तुमचा प्लॅन काय आहे बारामती जिंकण्याचा कशी जिंकणार तुम्ही नाही नाही दोन हजार चौदाला तर बारामती जिंकल्यात जमा होती काही थोड्या मार्जिनमध्ये बारामती आपण हारलो आहे पण यावेळी निश्चितपणे बारामतीमधल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन लोकसभेतल्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काही लोक विरोधी पक्षात आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची प्रचंड उत्सुकता आहेत कोण आहे नाही नाही असे आता ते आमचे वरिष्ठ नेते या विषयावरती बोलतील अशा सगळ्या लोकांची बोट बांधून आम्ही निश्चितपणे दोन हजार चोवीसला बारामती लोकसभेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही फडकवणार आणि असा प्रयत्न सुरू आहे उमेदवार कोण असेल भाजपचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बघा इथं आता आम्हाला काम काय दिलंय पार्टीचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवणे केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेत का लाभार्थीपर्यंत योजना जात आहेत का हे सगळं काम आमचं आहे लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार हे सर्व स्त्री वरिष्ठांचे आहेत आणि ते बारामती विधानसभा लढवली मग लोकसभा लढवायला काय हरकत आहे नाही नाही मलाच माहीत नव्हतं बारामती मी लढवणार का नाही लढवणार पार्टीचा आदेश आला तेव्हा मी इकडे आलो होतो पार्टी लोकसभेचा उमेदवार ठरवेल आता आमचं कार्यकर्ता तुम्ही जर जबाबदारी दिली तर तुमची तयारी असेल का माझा विषय नाही आहे पार्टी जे विषय नाही आमची तयारी असेल का नाही पार्टी ज्या उमेदवाराला इथं संधी देईल त्या उमेदवाराचं काम करणं ही आमची जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून लोकांच्यामध्ये जाणं लोकांचे विषय समजून घेणं आता सरकार राज्यामध्ये पण आहे राज्य सरकारच्या माध्यमातून काही लोकांचे प्रश्न सोडवायचे राहिले असतील तर त्या प्रश्नाची सोडवणूक करणं ही सगळी जबाबदारी आमची आहे हे सांघिक काम आहे म्हणजे एक दोन कार्यकर्त्याचं हे काम नाही यामध्ये शेकडो कार्यकर्ते काम करतायत आणि निश्चितपणे परिवर्तन दोन हजार चोवीसला होईल अच्छा परिवर्तन होईल असं गोपीचंद पडळकर म्हणत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये बारामती आणि इंदापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत भोर आणि पुरंदर हे काँग्रेस पक्षाकडे आहेत तिथे काँग्रेसचे आमदार आहेत तर दौंड आणि खडकवासला हे भारतीय जनता पक्षाकडे आहेत मात्र खडकवासला मतदारसंघ जो बऱ्यापैकी शहरी मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मतदारांची संख्या मोठी आहे आणि तिथं जे मताधिक्य मिळतं भारतीय जनता पक्षाच्या जो कोणी उमेदवार असतो त्याला ते खूप मोठ्या प्रमाणात मिळतं हे आपण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दे देखील पाहिलेलं आहे परंतु ते इतकं नव्हतं की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी विजय होईल शहरी भागामध्ये तुम्हाला मत, मतदारांनी मतदान केलं होतं तुम्ही म्हटलं तसं दोन हजार चौदाला तुम्ही चांगलं मतं घेतली होती परंतु हा जो बारामती असेल इंदापूर असेल पुरंदर असेल हा जो ग्रामीण भाग आहे तिथं मात्र तेवढं मताधिक्य तुम्हाला नाही भेटलं म्हणूनच आता आमची तयारी आहे की जिथं आम्हाला मताधिक्य भेटत नाही जाणं लो आमचं बूथ मजबूत करणं जिथं जिथं त्या सगळ्या वन बूथ टेन युथ करणं हे सगळं काम आता व्यवस्थितपणे चालू आहे आता आमच्याकडे अठरा महिन्याचा वेळ आहे तेव्हा जिथे जिथे आमचं मताधिक्य कमी आहे त्या भागामध्ये आम्ही लक्ष केंद्रित करणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय यानंतर महत्वाच्या पन्नास बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा पाहूया बातम्यांचा